त्यामुळे बेरोजगाराच्या प्रश्नामध्ये यांनीच आम्हाला यशवंत स्टेडियम मध्ये मोठे मोठे सगळे सांगितलं होतं की लाखो लोकांना दरवर्षी आम्ही नोकऱ्या देऊ. आज वियाण डेव्हलप नाही, या सगळ्या जमिनी ज्या शेतकऱ्यांना आम्ही तिथून त्यांच्या विस्थापित केले, पण त्या विस्थापित केलेल्या शेतकऱ्यांनाही न्याय देऊ शकले नाही. पण आज त्या जमिनी मोफत त्यांच्या बगल बच्च्याला वाटायचं काम केलं जातं. मिहान सुद्धा मिहानसारखं डेव्हलप, मिहान त्या ठिकाणी डेव्हलप होऊ शकला नाही, कारगू त्या ठिकाणी बनू शकलं नाही. आणि म्हणून असे सगळे प्रश्न आहेत ते बेरोजगारांच्या प्रश्नामध्ये आम्ही उपस्थित करू. आणि या सरकारवर हल्लाबोल करण्याचा हा निर्णय आज आम्ही. शेतकरी मागच्या उकाळीतली मदत मिळाली नाही, पावसाळ्यामध्ये कोरडा दुष्काळ ओला दुष्काळाची मदत मिळाली नाही, आता पुन्हा होतं नव्हतं त्या अवकाळी पावसाने सगळे घेऊन गेले. शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसण्याशिवाय दुसरं हे सरकार काहीच करत नाही. वाऱ्यावर सोडणार नाही, वाऱ्यावर सोडणार नाही असं एक वाक्य पाठ सगळ्या लोकांना झालेलं आहे. शेतकरी रोज आत्महत्या करतात. आज महाराष्ट्र हे देशातलं सगळ्यात जास्त शेतकऱ्यांच्या आत्महत्या करणारं राज्य झालेलं आहे. तरी ह्या निर्डावलेल्या सरकारला थोडी चिंता नाही, आणि म्हणून शेतकऱ्यांच्या अधिकाराची लढाई काँग्रेस पक्ष लढेल. आणि त्यासाठी 11 तारखेला मोठं आंदोलन, त्यामध्ये बेरोजगारांचे प्रश्न घेऊन आम्ही लढू. त्यामध्ये आम्ही महागाईचा प्रश्न आहे. ज्या नागपूर शहरामध्ये हा अधिवेशन होते आहे, या नागपूर शहराला 23 सप्टेंबरमध्ये जो पूर आला होता, इथल्या लोकांना साधे पैसे मिळू शकले नाही.